नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर ज्योग्राफी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। बघा, या ठिकाणी आपण तिन्ही शिफ्टच्या 4 सप्टेंबरला झालेल्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने आपण पूर्ण माहिती आणि विश्लेषण या ठिकाणी बघणार आहे। तरी चला, कोणताही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर राहणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत न स्किप करता हा व्हिडिओ बघा। आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कोणता टॉपिक जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेला आहे किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने तशा माहितीचा कंटेंट आणि तोच रिपीट करत चला। पुस्तकं असतील किंवा इतर गोष्टी असतील, ह्या रिपीट वाचून तुमचे 100% मार्क वाढतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। चला तर मग आपण सुरुवात करूया। 4 सप्टेंबरची पहिली शिफ्ट, सविस्तर प्रश्न विश्लेषण। आता आपण तिन्ही शिफ्टची माहिती या ठिकाणी बघणार आहे। त्या अगोदर ही जी पहिली शिफ्ट आहे, यामध्ये जीएस आणि जीके यावर कसे क्वेश्चन आले, मराठी आणि गणित, त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि इंग्रजीची पॅटर्न बदलला आहे का किंवा पेपर सगळे मुलं म्हणताय अवघड झालाय पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापेक्षा, तो खरंच अवघड झालाय का, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे। चला आपण सुरुवात करूया। महादेवी अभयारण्य कोठे आहे? आता बघा, या ठिकाणी प्रश्न विचारलाय अभयारण्यावर, त्यामुळं या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे की उत्तर जरी गोवा बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा या ठिकाणी मी सांगतोय म्हणून नाही, परंतु अभयारण्य असेल, नॅशनल पार्क असतील, बायोस्फिअर रिझर्व असतील किंवा कोणतीही गोष्ट असो, टायगर रिझर्व असतील, या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या, तुमचा क्वेश्चन चुकणार नाही। त्याचबरोबर वेद समास, या ठिकाणी तुम्हाला सांगतोय खूप साऱ्या डायव्हर्ट म्हणजे सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारण्यात आलेले आणि त्यातल्या त्यात विज्ञान, त्यानंतर इतिहास आणि जो भूगोलाचा टॉपिक आहे हा जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल आणि फोकस झालेला आहे, त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ठीक आहे। मद्रास 1864, वेद समाजाची जी स्थापना आहे ती मद्रासमध्ये 1864 झाली आहे। या ठिकाणी मी जास्त अनालिसिस करणार नाही किंवा जास्त उत्तर म्हणजे खूप विस्तृत तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार नाही, परंतु काय गोष्टी करायच्या आणि काय सोडायच्या एवढं मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। बघा, वेद समाज कोणी स्थापन केला, कुठं स्थापन झाला, स्थापनेमागे उद्देश काय होता, कोणाची प्रेरणा होती, इत्यादी क्वेश्चन जरी केले तर तुमचं उत्तर कसाही क्वेश्चन आला तरी तुमचं बरोबर येणार आहे। शूद्र अतिशूद्र यांनी एकत्र यावे असं कोण म्हटलं, कोण म्हटलेले असे स्टेटमेंट असतात, जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं कलम 32 ही राज्यघटनेचा आत्मा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते। लगेच महात्मा फुलेंवर क्वेश्चन आला, लोकमान्य टिळकावर येऊ शकतो, आगरकरांवर येऊ शकतो, कर्वेवर येऊ शकतो, वीरा शिंदेवर येऊ शकतो, त्यामुळं या क्वेश्चन लक्षात ठेवा असं महात्मा फुले यांनी म्हणलं होतं। त्यानंतर ITCZ सगळ्यात महत्वाचं एवढं लक्षात घ्या, इंटर ट्रॉपिकल कन्वर्जन झोन, जो अंतर उष्ण कटिबंधीय पट्टा असतो तो विषुववृत्ताच्या आसपास असतो, तो कमी दाबाचा पट्टा आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असत्या तर हे दोन्ही स्टेटमेंट तुमचे योग्य ओळखता गेले असते। बघा, मी अगोदर सांगितलं की तो विषुववृत्ताच्या आसपास असतो, 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री साऊथ तो सरकत असतो, त्यानुसार जर तुम्हाला माहित असतं की तो विषुववृत्ताच्या आसपास आहे आणि तो कमी दाबाचा पट्टा आहे तर पहिलं स्टेटमेंट सरळ चूक आहे, या ठिकाणी ध्रुवीय भागातील उच्च दाबाचा पट्टा आहे हे चूक आहे। त्यानंतर बघा, विषुववृत्तीय भागातील कमी दाबाचा पट्टा आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे तुम्ही विचार करा की क्वेश्चनची डेप्थ कोणत्या लेवलला जातीये, एकदम अवघडात अवघड चालला आहे क्वेश्चन, त्यामुळं शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला ट्रेंड कळून जाईल पॅटर्न कोणत्या प्रकारे बदललेला आहे आणि तिसरा टप्पा आणि त्यानंतर येणारा चौथा टप्पा यात एक्झाम कोणत्या प्रकारे बदलणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, पेशीचा शोध कोणी लावला, पेशीचं केंद्रक कोणी शोधलं, पेशीच्या बाबतीत इतर जे काय सायंटिस्ट असतील त्यांनी संशोधन केलेलं असेल, या संशोधन एखादा रोग असेल किंवा एखादा प्राणी असेल तो कोणी शोधला किंवा कोणत्याही बाबतीत वनस्पती वर्गीकरण कोणी कसं केलं, चॅटन असेल, कोपलँड असेल किंवा व्हिटाकर असेल, हे क्वेश्चन विचारले जात आहे 9वी 10वी 8वी, हे पुस्तकं एकदा ओव्हरलुक करून घ्या, ठीक आहे। तुमचा विज्ञानचा क्वेश्चन चुकणार नाही आहे, रॉबर्ट हुक ज्यांनी पेशीचा शोध लावला आणि केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलेला आहे। त्यानंतर 7व्या वार्षिक अहवालानुसार महाराष्ट्रात राज्य माहिती आयोग, आता हा क्वेश्चन याचं उत्तर सापडलेलं नाही आहे, आपल्या उत्तरानुसार आपण 7 कार्यालय सांगितलेली आहे, पण तुम्ही लक्षात घ्या क्वेश्चन डेप्थ मध्ये जातोय, खूप अवघडात अवघड क्वेश्चन विचारला जात आहे, दुसऱ्या शिफ्टला पण तिसऱ्या शिफ्टला पण अवघड झालेले। विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली, कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना केली 1893 हे तुम्हाला माहित पाहिजे, इतर संघटना सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। माहिती अधिकार कायदा केव्हा लागू करण्यात आला, ऑक्टोबर 2005,
माहिती अधिकार कायदा केव्हा लागू करण्यात आला? ऑक्टोबर 2005 ला लागू करण्यात आला. तो कायदा केव्हा झाला? जून महिन्यात झाला. त्यानंतर केव्हा लागू झाला? त्यानंतर राष्ट्रपतीची साक्षरी कधी झाली हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. पूर्व किनारपट्टीच्या मैदानी भागाला काय म्हणतात? आता बघा, या ठिकाणी कोरोमंडल दिलेलं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा जर भारताचा भाग गृहीत धरला म्हणजे या ठिकाणी पूर्ण समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा एकूण 9 राज्याला लागलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी काठियावाड असेल, कोकण असेल, त्याखाली कारवार असेल, मलबार असेल, कोरोमंडल, उत्तरी सरकार किंवा त्याला उत्कल असं म्हणतो. वेगवेगळ्या किनारपट्टीची नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि पूर्व भागात आपण या ठिकाणी त्याला कोरोमंडल म्हणतो. त्यामुळं तुमच्या तेवढी गोष्ट लक्षात यायला पाहिजे. या साईडला पश्चिम, या साईडला पूर्व. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2011 जनगणनेनुसार महिला साक्षरता 80% कमी कोणत्या राज्याची आहे? महिला साक्षरता हे 4 राज्य दिले होते, त्यामध्ये पश्चिम बंगालची साक्षरता. एक गोष्ट लक्षात घ्या की आता साक्षरता जास्त कमी असं विचारलं जात नाहीये. त्यामध्ये 4 राज्य दिल्या जातात आणि 70%, 80%, 90%, 90%, असे क्वेश्चन विचारले जात आहे. त्यामुळे कंपॅरेटिव्हली तुमचा स्टडी कसा झाला पाहिजे? तुलनात्मक झालेला असावा. बघा, खालीलपैकी टिपू सुलतान, आता टिपू सुलतान यावर क्वेश्चन आलाय. हैदर अली असेल किंवा टिपू सुलतान असेल, त्यांचे इंग्रजांसोबत जे वाद झाले किंवा युद्ध झाले, एकूण 4 युद्ध झाले होते, त्या युद्धाच्या बाबतीत हा क्वेश्चन बनलेला आहे. थोडेसे जरी तुम्हाला आयडिया असती तर लॉजिक लावून तुम्ही सोडू शकत होते. आता बघा, 1761 ते 1782 काळात टिपू सुलतान हा शासक नव्हताच, त्याचे वडील शासक होते. परंतु जर विचार केला तर 82 पासून 99 पर्यंत जोपर्यंत श्रीरंगपट्टणमची लढाई होत नाही तोपर्यंत तो शासक होता. आणि त्या ठिकाणीच तो मारला गेला किंवा युद्धात धारातीर्थी पडला. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुमच्या थोडक्यात जरी माहीत असत्या तरी उत्तर बरोबर आलं असतं. पहिलं स्टेटमेंट चूक आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी 42 घटनादुरुस्तीने कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला? लक्षात घ्या, 42 जी घटनादुरुस्ती आहे त्यानुसार 3 शब्दाचा, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, ज्याला लघुराज्य घटना म्हणतो, त्या 3 शब्दांचा, धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि त्याचबरोबर अखंडता, हा शब्द जोडण्यात आलेला आहे. जरी या गोष्टी नॉर्मली तुम्हाला माहीत असत्या तरी उत्तर निघून जात होतं. असे क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, सायन्सचा पुन्हा एक अवघड क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, सायन्सचा पुन्हा एक अवघड क्वेश्चन विचारला. अ आणि ब जीव द्रव्य पटल लवचिक असे मेद व प्रथिने नावाच्या सेंद्रिय मेद आणि प्रथिनापासून जीव द्रव्य पटल बनलेलं आहे. त्यानंतर वनस्पती मुळाद्वारे पाणी शोषण करतात, त्यास विरसन म्हणतात. आता मेद आणि प्रथिनापासून जीवद्रव्य पटल बनतं ही गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि विरसन म्हणजे काय? विसरण म्हणजे काय? वनस्पती मुळाद्वारे जे पाणी शोषण करतात त्याला विसरण म्हणतात. त्याचे 3 प्रकार पडतात, ते विज्ञानात शिकण्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला माहीत असतं तर तुमचं 100% उत्तर बरोबर आलं असतं. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना 18 ते 70 वयोगटासाठी ज्या 2015 ला सुरू झालेल्या योजना होत्या 3, त्यापैकी 1 18 ते 70 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर बघा, मायक्रो प्रोसेसरवर एक क्वेश्चन आलेला आहे. तिन्ही ह्या ज्या जोड्या आहे या चुकीच्या आहे, पिढ्याच्या बाबतीत दिलेल्या. आता हे तुम्ही शोधून घ्या, परंतु या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की IT वर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि संगणक जे म्हणतो आपण त्यावर क्वेश्चन वाढत चालले आणि 1 ते 2 क्वेश्चन येत आहे आणि ते कसे हार्ड आहे, थोडीशी तयारी करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नद्या आणि त्यांच्या उपनद्या देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी गोदावरीची नदी बरोबर दिलेली आहे. या ठिकाणी गोदावरीची नदी बरोबर दिलेली आहे मांजरा. परंतु ब्रह्मपुत्रा ही कोशी दिलेलं आहे समोर, ही गंगेची उपनदी आहे. त्यानंतर बघा, सिंधूची चंबळ दिली आहे जी की यमुनेची उपनदी आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी गंगा दिलं आहे लोहित, ही ब्रह्मपुत्रेची, म्हणजे या ठिकाणी जी ब्रह्मपुत्रा दिली आहे त्याची दिली आहे. म्हणजे भारतातल्या ज्या महत्वाच्या नद्या आहे त्यांच्याबद्दल किमान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खेळ व खेळाडू बाबत योग्य पर्याय निवडा. खेळाने जे खेळाडू आहे त्यांच्याबाबत नीरज चोप्रा, भालाफेक, नीरज चोप्रा, भालाफेक, मुरली श्रीशंकर, थाळीफेक किंवा लांबुडी. लक्षात घ्या, जेव्हा आपण नीरज चोप्रा बद्दल बघतो तो भालाफेकच्या बाबतीत, त्यानंतर मुरली श्रीशंकर लांबुडीच्या बाबतीत, या ठिकाणी फसवा ऑप्शन दिलेलं होतं, थाळीफेक ऑप्शन दिलेलं होतं. त्यामुळं जे खेळाडू आहे ज्यांना नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला चांगली कामगिरी केलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. दुसरं मराठा युद्ध, इंग्रज युद्ध कधी झालं? पहिलं, दुसरं आणि तिसरं या तिन्ही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. पहिलं केव्हा झालं, तिसरं केव्हा झालं आणि दुसरं केव्हा झालं? 1775 ते 1782 पहिलं, 1803 ते 1805 दुसरं, 1817 ते 1818 तिसरं. या तिन्ही युद्धाचं वैशिष्ट्य काय होतं किंवा तेव्हा सेनापती कोण होता, कोणाच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलं किंवा इंग्रजांचं नेतृत्व कोण करत होतं, याही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे.
अहमदाबाद गिरणी सत्याग्रह कधी झाला 1818 खेडा असेल त्यानंतर चंपारण असेल किंवा अहमदाबाद असेल हे गिरणी कामगाराचे लढे केव्हा झाले किंवा कोणता लढा कुठे झाला हे तुम्हाला माहित पाहिजे त्याचं नेतृत्व कोणी केलं बारडोली असेल हे सगळे क्वेश्चन रिपीट झालेले 1918 ला यावेळेस महात्मा गांधींनी सर्वप्रथम उपोषणाला सुरुवात केलेली होती म्हणजे यावरून तुम्हाला एक अंदाज येत असेल बघा की क्वेश्चन कसे बनताय सगळे लोकसभेत जे विविधता विधेयक जे सुधारणा विधेयक आहे 21 ते 25 जुलैला संमत झालं त्यानंतर आवृत्त बीजी वनस्पती आवृत्त असेल अनावृत्त बीजी असेल यावर एक क्वेश्चन आलेला आहे भारतात बौद्ध धर्माची लोकसंख्या टक्केवारी किती आहे इतर आपल्या अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला सगळे व्हिडिओ टाकण्यात आलेले नागरिकत्व असेल मूलभूत हक्क असेल त्याचबरोबर लोकसंख्येचे 3-3 व्हिडिओ टाकलेले ते 3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर 100% तुमचा प्रश्न बरोबर येणार आहे त्यामुळं अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्यावरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन 100% तुम्ही ते व्हिडिओ जर फॉलो केले तर तुमचे उत्तर बरोबर येणार आहे बघा बौद्ध धर्माची त्याबरोबर हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल जैन असेल या सगळ्या धर्माची टक्केवारी आणि इतर धर्मातले जे धर्म मानत नाही त्या लोकांची टक्केवारी या सगळ्या टक्केवारीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघा भारतात राज्यघटनेमध्ये कलम 5 कशाशी संबंधित आहे आता नागरिकत्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे परंतु कलम 5 असेल 6 असेल 7 असेल 8 असेल अशा 11 पर्यंत 5 ते 11 भाग 2 नागरिकत्व यामध्ये सगळ्या कलमा तुमच्या पाठात आला पाहिजे कारण दररोज प्रत्येक शिफ्टला 2 क्वेश्चन एक नागरिकत्वावर आणि एक मूलभूत हक्कावर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच आहे आणि आता तिसराही सुरू झाला आहे तो म्हणजे आपले जे मार्गदर्शक तत्वे किंवा जे आपले कर्तव्य मूलभूत कर्तव्य त्यावर क्वेश्चन यायला लागला आहे भारतीय राज्यघटनेचे कलम 14 आणि कलम 18 विचारण्यात आलेले आहे कलम 14 असेल 15 असेल 16 असेल 15 मध्ये भेदभाव असेल 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी असेल 17 मध्ये अस्पृश्यता अनटचेबिलिटी ज्याला म्हणतो आपण त्याबद्दल दिलेली तरतूद असेल 18 मध्ये किताब नष्ट करणे 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य 20 दोष सिद्धीसाठी जे आपल्यासाठी आहे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संबंधित 21 अशी 35 पर्यंत सगळे कलम तुमच्या पाठ पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा एकूण जर मराठीचा विचार केला तर मराठी एकदम सोप्या प्रमाणात विचारल्या जाते थोडेसे पुस्तकं जे 2-3 पुस्तकं मी तुम्हाला सांगतोय मराठीत आज कसे विचारण्यात आलेले त्या बाबतीत फक्त थोडस मॉडरेट लेवलला गेलेले जर तुम्ही आपल्या चॅनलवरचा जर पुस्तकांचा व्हिडिओ बघितला साहित्य आणि साहित्यकार तर तुमचे 100% उत्तर बरोबर येणार आहे तुम्ही तेवढा व्हिडिओ बघून घ्या हे बघा या ठिकाणी सांगण्यासारखे एवढं आहे रणांगण कादंबरी कोणाची आहे ती विश्राम बेडेकर यांची आहे बाकीचं जसंचा तसं विचारलं जात आहे समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार शब्दसमूह याबद्दल विचारताय समास प्रयोगावर 2-2 क्वेश्चन येत आहे वाक्य विचार म्हणजे वाक्याचा प्रकार असेल विधानार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी यावर क्वेश्चन विचारल्या जाते याप्रमाणे जर बघितलं तर पाय स्मरणगाठ हा हे पुस्तक कोणाचं आहे गोनी दांडेकरांचं आहे त्यानंतर बघा सरळ सरळ जे आहे व्होकॅबलरी मराठीला जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेली आहे एवढं फक्त लक्षात असू द्या की स्मरणगाथा हे पुस्तक गोनी दांडेकरांचं आहे त्यानंतर बघा प्रयोग आहे गळा कापणे डोळे लावून बसणे रुपयाच्या नोटाच्या म्हणजे वाक्यातील कर्म ओळखा कर्म करता क्रियापद याच्या संबंधाला आपण प्रयोग म्हणतो प्रयोग म्हणजे काय किंवा समास म्हणजे काय समासाचे प्रकार प्रयोगाचे प्रकार हे सगळं विचारलं जातंय बेसिक ग्रामर आहे 25 पैकी 25 मार्क तुम्ही मिळू शकता आजचं आपलं टार्गेट मराठी नाहीये तर इंग्लिशमध्ये जे क्वेश्चन व्होकॅबलरी वाढलेली आहे व्होकॅबलरीचा डेप्थ वाढलेली आहे थोडा अवघडात अवघड व्होकॅबलरी विचारल्या जाते त्यामुळे इंग्लिशच्या व्होकॅबलरीकडे थोडं लक्ष द्या आणि गणितासंबंधी काळकाम वेग असेल नळ आणि टाकीचे उदाहरण असतील सरासरी असेल शेकडेवारी असेल यासारख्या सिंपल इंटरेस्ट असेल कॉम्प्लेक्स कंपाऊंड इंटरेस्ट असेल यासारखे व्हिडिओ तुम्ही बघा युट्यूबला शॉर्ट ट्रिक्स बघा आणि तुम्ही 100% त्याचा फायदा करून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा पुढे जर बघायचं झालं तर दुर्गा भागवत यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला पेशा या शब्दाचा अर्थ सांगा समास ओळखा शैशव शब्दाचा अर्थ सांगा या बघा शैशव म्हणजेच बालत्व या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी विचारल्या जात आहे त्यामुळे मराठीचं जास्त काही नाही आहे आपण या ठिकाणी जीएस आणि जीके शेवटपर्यंत बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी शिफ्ट थोडक्यात तुम्हाला सांगतोय मी दुसरी शिफ्ट ही पहिल्या शिफ्ट सारखीच आहे या ठिकाणी येण्याचं कारणच हे तुम्ही क्वेश्चन मध्ये सिमिलॅरिटी बघा या ठिकाणी दिलंय जलियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 झाला किती 13 एप्रिल 1919 झालेला जलियनवाला इतिहासावर 4 क्वेश्चन पहिल्या शिफ्टला होते दुसऱ्या शिफ्टला 4 आहे तिसऱ्या शिफ्टला तर 5 क्वेश्चन होते
त्यानंतर बघा भारतीय राज्य घटनेत भाग दोन कशा संबंधित आहे, नागरिकत्व, ठीक आहे, मूलभूत हक्क 3 मध्ये, मार्गदर्शक तत्व 4 मध्ये, केंद्र राज्य संबंध 11 मध्ये, या सगळ्या गोष्टी भाग 25 तुम्हाला माहित पाहिजे, परिशिष्ट माहित पाहिजे। पहिलं तर भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, 3 मध्ये मूलभूत हक्क आहे, 50 पर्यंत कलमा पाठ करून घ्या। खालीलपैकी कोणती कावेरी नदीची उपनदी नाही, वरीलपैकी सर्व नद्या या कावेरीच्या उपनद्या दिलेल्या आहेत, भवानी असेल, यमवती असेल, शिमशा असेल आणि अर्कावती असेल। भारतातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, कावेरी, नर्मदा, तापी, गोदावरी, महानदी, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू याच्या उपनद्याबद्दल तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर बघा आर्य समाजाचे कोण संस्थापक आहेत, स्वामी दयानंद सरस्वती, कुठं स्थापन झाला, केव्हा स्थापन झाला, त्यानंतर त्यांच्या शाखा कुठं कुठं होत्या, त्यांचे शाखा चालवणारे काही लोक असतील, लाला हंसराज असेल, इतर लोक असतील, तसे जे काही त्यांचे अनुयायी असतील त्यावर जे क्वेश्चन आतापर्यंत विचारले ते रिपीट रिपीट होत आहे, त्यामुळं ओव्हरऑल याची माहिती काढत चला की आर्य समाज म्हणल्याच्या नंतर फक्त एवढं बघू नका की स्वामी दयानंद सरस्वती कधी स्थापन झाला, कुठं स्थापन झाला, त्याची शाखा कुठं स्थापन झाली, त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, कशाशी संबंधी वेदाकडे चला असं कोण म्हटलं, या सगळ्या गोष्टी माहीत करा। जनगणना 2011 याचे 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। नागरी लिंग गुणोत्तर कुठे जास्त आहे किंवा ग्रामीण लिंग गुणोत्तर कुठे जास्त आहे एवढं तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचं प्रमाण किती आहे नागरी लिंग गुणोत्तराचं, ग्रामीण लिंग गुणोत्तराचं। त्यानंतर 2011 जनगणनेनुसार पुरुष व महिला शिक्षणाची सरासरी फरक लक्षात घ्या, मेल बरोबर आहे, या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली आहे, हे 4-6 नाही 6-4 आहे, म्हणून इथं थोडासा फरक पडला, 16.25 एवढं लक्षात घ्या, 16.25। भारतीय राज्य घटनेचे कलम 23 कशाशी संबंधित आहे तुम्हाला सांगतो, कलम 14-18 समतेचा अधिकार, 19 स्वातंत्र्य, त्यानंतर 23 आणि 24, 23 मध्ये काय दिलंय, मानवी अपव्यापार, त्याचबरोबर वेट भिकारी, हे कलम शोषणाच्या अधिकाराशी संबंधित आहे। इथं समतेचा अधिकार 14-18 मध्ये दिलेला आहे। त्यानंतर बघा शिक्षणाचा हक्क 21 ए मध्ये, त्यानंतर धार्मिक हक्क 25-28 एवढं लक्षात घ्या, ठीक आहे। क्वेश्चन जसेचे तसे रिपीट होत आहे। स्वान शास्त्रज्ञ पेशी सिद्धांत, पेशी सिद्धांत कोणी मांडला, पेशीचा शोध कोण लावला, पेशी केंद्रकाचा शोध कोण लावला, सन 2022 खेळो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने जिंकले, पहिली स्पर्धा कुठं झाली, आता कितवी स्पर्धा होती ती कुठं झाली, त्यामध्ये सर्वाधिक गोल्ड कोणी जिंकले, रौप्य कोणी जिंकले, त्यानंतर सर्वाधिक पदक कोणी जिंकले, महाराष्ट्राने जिंकले, सर्वाधिक पदक महाराष्ट्राने जिंकले, 2 नंबरला हरियाणा, 3 नंबरला मध्य प्रदेश। आर्थ्रोपोडा संघात कोणाचा समावेश होतो, एकूण प्राणी संघ माहीत पाहिजे, अनालेडा असेल, आर्थ्रोपोडा असेल किंवा सिलेंटरेटा असेल, कोणताही संघ असो, माणूस कोणत्या संघात येतो, कोणता प्राणी कोणत्या संघात येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे। माहिती अधिकाराचे प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे, माहिती अधिकाराचं जे प्रकरण 2 आहे हे कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। इथेनॉल निर्मितीबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची, म्हणजे आपल्या ज्या स्टेट पॉलिसी असतात, इथेनॉल पॉलिसी असेल किंवा वेगवेगळ्या पॉलिसी असतात, यात थोडक्यात माहिती तुम्हाला असायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर प्रोटिस्टा कोणत्या गणात येतो, आता प्रोटिस्टा असेल किंवा मोनेरा असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, फंगस असेल, हे 5 विटाकरणी पाडलेले जे प्रकार आहे 10वीच्या पुस्तकामध्ये असेल विज्ञानच्या, थोडंसं ओव्हरलुक करून घ्या, तुम्हाला तांत्रिकला पण त्याचा फायदा होणार आहे, परंतु 4-5 क्वेश्चन सायन्सला येत आहे आणि तुमचं विज्ञानचं पुस्तक वाचून झालेलं पाहिजे। 8वी 9वी 10वी फक्त चार्ट जरी वाचले आणि ठोकळ ठोकळ माहिती जरी गोळा केली तरी तुमचे प्रश्न बरोबर येणार आहे, क्वेश्चन एकदम ओव्हरवरची विचारले जात आहे, परंतु आपण तिथपर्यंत वाचतच नाही किंवा रिव्हिजन त्याला देत नाही। खालीलपैकी कोणती व्यक्ती सत्यशोधक समाजाशी संबंधित आहे, वीरा शिंदे, आत्माराम पांडुरंग गोखले आणि नारायण कडलक। आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, कुठं झाली, त्याचे अनुयायी कोण कोण होते याबद्दल माहिती पाहिजे। या ठिकाणी उत्तर जरी नारायण कडलक असलं तरी पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते, कार्यवाहक कोण होते, तर ते कार्यवाहक होते नारायण कडलक। त्यानंतर कॉर्नवालिस आणि एल्गिन याबद्दल प्रश्न विचारलेले, वेलसली असेल, लिटन असेल, कॉर्नवालिस असेल, एल्गिन असेल, हे महत्वाचे गव्हर्नर्स तुम्ही बघून घ्या एकदा, ठीक आहे, त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालेलं आहे एवढं तुम्हाला माहित पाहिजे। आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक 4 सप्टेंबर तिसरी शिफ्ट, जिचा फायदा 4थ्या शिफ्टला होणार आहे, म्हणजे 4थी म्हणजे उद्या होणारी 5 सप्टेंबरसाठी जो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे 3र्या शिफ्टचा जो शेवट होतो तो पहिल्या शिफ्टला तिथून सुरुवात होते,
5 तारखेला सकाळच्या शिफ्टला या शिफ्टचा नक्की फायदा होणार, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, ठीक आहे। बघा खालीलपैकी आनंद यादव यांची कादंबरी नाही, कोणती कादंबरी नाही। आता 4 ते 5 पुस्तकं विचारल्या जात आहे, हे जे क्वेश्चन या ठिकाणी तिसऱ्या शिफ्टचे आलेले एकदम आयडल क्वेश्चन आहे, शेवटपर्यंत बघा, याचा उद्या खूप जास्त फायदा होणार आहे। बघा गोतावळा खळाळ झोंबी या तिन्ही पण आनंद यादव यांच्या कादंबऱ्या आहे, फक्त ही जी कादंबरी आहे ताम्रपत्र ही रंगनाथ पाठारे यांची कादंबरी आहे, त्यामुळं हे उत्तर आहे। त्यानंतर जीवन आणि कार्य या पुस्तकाचे लेखक कोण आहे, या पुस्तकाचे लेखक आहे बघा वीरा शिंदे, महात्मा फुले, जोगवळकर, कृष्णराव भालेकर यांच्याबद्दल तुम्ही माहिती काढावी म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले। लक्षात ठेवा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी आहे आणि उद्या क्वेश्चन कसे येणार आहे त्यासाठी आहे। यांची तिघांची माहिती काढा, 100% उद्या क्वेश्चन येणार, ठीक आहे। त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली, सगळ्यांना माहित आहे की 1905 ला भारत सेवक समाजाची स्थापना झाली, ही स्थापना केली गोपाळ कृष्ण गोखलेला, ज्यांना राजकीय गुरु म्हणतात महात्मा गांधी यांचं। परंतु महत्वाचं हे की जे इतर 3 लोक या ठिकाणी दिले यांच्याबद्दल माहिती काढा, 100% उद्या किंवा परवा पहिल्या किंवा दुसऱ्या शिफ्टला यावर क्वेश्चन येणार आहे। कारण आता हे जरी विचारून झाले असले तरी यांच्या संघटना, पुस्तकं आणि यांचं कार्य हे विचारलं जाणार आहे। भारतीय संविधानाची कलम 7 कशाशी संबंधित आहे, तुम्हाला सांगितलंय 5 ते 11 नागरिकत्व भाग 2, 5 ते 11 मध्ये नागरिकत्व राज्यघटनेचा भाग 2 यामध्ये नागरिकत्व 5 पासून 11 पर्यंत दिलेलं आहे, त्यामध्ये कलम 7 कशाशी संबंधित आहे। सकाळच्या शिफ्टला पहिली जी शिफ्ट होती त्यात 5 विचारलं होतं, दुसऱ्या शिफ्टला पण काहीतरी 8 का 9 विचारलं, पण 7 नंबरची विचारली तिसऱ्या शिफ्टला। बघा प्रारंभीचे नागरिकत्व 5 मध्ये, त्यानंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेले भारतातून म्हणजे इंडियातून पाकिस्तानात गेलेले ते दिलेले 7 मध्ये, त्यानंतर पाकिस्तानातून इंडियात आलेले दिले 6 मध्ये। लक्षात घ्या, या तिन्ही गोष्टी वाचून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, या 7 हे उत्तर आहे याचं, आणि 7, 8, 9, 10, 11 थोड्याच कलमा आहे, 7 कलमा आहे, तेवढ्या पाठ करून घ्या, भाग 2 लक्षात असू द्या, ठीक आहे। त्यानंतर बघा माहिती अधिकार अधिनियमाच्या कोणत्या कलमात अपील देण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर तर तुम्हाला सरळ सरळ सांगतो मी, तुम्हालाही माहित असेल 19, परंतु टोटल कलमा आहे 31 कलमा, 6 प्रकरण आहे आणि 2 अनुसूच्या आहे, 6 प्रकरण 2 अनुसूच्या, 2005 जो कायदा आहे त्यामध्ये। आता 31 ची 31 कलम तुमच्या पाठ असायला पाहिजे, कोणत्या अनुसूचित काय दिलेलं आहे हे पण पाठ असायला पाहिजे, त्यानंतर हे पण पाठ असायला पाहिजे। त्यामुळं तुम्हाला सांगतो की हे जे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी 31, 6 आणि 2 एवढं जर पाठ असलं तर तुमचं 50% काम झालंय, याच्यावरच जास्तीत जास्त क्वेश्चन विचारला जात आहे। 18 मध्ये अधिकार कार्य दिले, 20 मध्ये शास्ती दिली, 21 मध्ये संकीर्ण जे आहे त्या पुढचा भाग आहे ते बघून घ्या। त्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर वर्गात समावेश होतो, सॅलमँडर या प्राण्याचा उभयचर वर्गात समावेश होतो, बाकीचे प्राणी जे ते उभयचर वर्गात येत नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा सागर ओवाळकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, सागर ओवाळकर हा खेळाडू मल्लखांब या खेळाशी संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे, मल्लखांब, थाळीफेक, जलतरण, कुस्ती या बाबतीतही इतर खेळाडूंची माहिती काढा। स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिला, ताराबाई शिंदे, सगळ्यांना माहिती आहे, परंतु रमाबाई रानडे, पंडित रमाबाई आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्याबद्दल माहिती असू द्या, रेग्युलर क्वेश्चन रिपीट होत आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा सियाचिन ग्लेशियर शास्त्रीय संशोधन कोणी केलं, प्रोफेसर डेनाली, कोणी केलं, प्रोफेसर डेनाली यांनी केलंय। त्यानंतर महत्वाचं आहे परमान सभेची स्थापना कोणी केली, परमान सभेची स्थापना केली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर प्रार्थना सभा सभेची स्थापना करताना, प्रार्थना समाजाची स्थापना करत असताना सर्वाधिक योगदान कोणाचं, आत्माराम पांडुरंग यांचं, न्यायमूर्ती रानडे आणि भाऊ महाजन यांचंही कार्य बघून घ्या, ठीक आहे। त्यानंतर बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे, पु ल देशपांडे। मराठीच्या पुस्तकांचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे, तेवढा बघून घ्या, तुम्हाला नक्की फायदा होणार, त्यामध्ये हे सगळं दिलंय, प्रज्ञा अत्रे, भालचंद्र नेमाडे, सदानंद मोरे यांचे सगळे पुस्तकं कव्हर करण्यात आलेले आहे। भारतामध्ये कायम धारा पद्धत लागू झाली तेव्हा कोण गव्हर्नर होता, तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, 1793 ला भारतात जो गव्हर्नर होता तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, आणि याच्याच काळात कायम धारा पद्धत लागू करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा डेक्कन थ्रोन स्क्रब फॉरेस्ट, डेक्कन जे थॉर्न स्क्रब फॉरेस्ट आहे ज्याला काटेरी किंवा आपण खुरटे वन म्हणतो, त्यामध्ये पावसाचं प्रमाण किती असतं, 250 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 150 आणि 200 सेंटीमीटर, तर याचं उत्तर आहे बघा 100 सेंटीमीटर, ठीक आहे।
जनगणना 2011 नुसार सन 2001 ते 2011 पर्यंत या 10 वर्षात लोकसंख्या वृद्धी दर किती होता, तो होता 17.64. एवढं लक्षात असू द्या. लोकसंख्येचे 3-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तेवढे बघून घ्या. हे सगळे जे 70-75 क्वेश्चन आहे हे तुम्हाला खूप गाईड करणार आहे पुढे चालून, म्हणजे ज्या 14 पर्यंत एक्झाम होणार आहे. आता बघा, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत राज्य माहिती आयुक्त आपल्या कार्यालयात किती अधिकारी नेमू शकतात याचंही उत्तर आपल्याला एक्झॅक्ट सापडलेलं नाहीये, परंतु मला एक दोन ठिकाणी सापडलंय की 20, पण एकदा कन्फर्म करून घ्या. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 90% जास्त साक्षरता आहे, ते मिझोरम. 90% जास्त साक्षरता असणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तुम्हाला 100% माहीत असायला पाहिजे. त्याच्यावर प्रत्येक शिफ्टला एक तरी क्वेश्चन येतोय, ते मिझोरम. त्यानंतर बघा, भारतात संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले, 51A मध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले. त्यानंतर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं, ते पुस्तक लिहिलंय दादाभाई नवरोजी. इतर ऑप्शन या स्लाइड जेवढे ऑप्शन दिलेले त्या ऑप्शनच्या अनुषंगाने तुम्ही माहिती काढा, आणि 100% तुम्हाला सांगतो की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं गरजेचं आहे, आणि ही नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आपल्या अमोल पालकर ज्योग्राफी या चॅनलला आपलं म्हणून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि एकदा तुम्ही या 14 तारखेपर्यंत या व्हिडिओला बघत चला, संध्याकाळी आपण भेटत जाऊ, तिन्ही शिफ्टचा अनालिसिस घेत जाऊ. आणि तुम्ही जर का हे फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर चला भेटू मग उद्या याच टायमाला, तिन्ही शिफ्टचा अनालिसिस घेऊन आपण तलाठी होणारच सगळेजण. या आत्मविश्वासाने व्हिडिओ बघत चालू, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.